नोव्हेंबर पासूनचा नवीन हवामान अंदाज। राज्यात 14 नोव्हेंबर पासून वातावरणामध्ये बदल जाणवणार आहे। 14 नोव्हेंबर 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 आणि 22 नोव्हेंबर पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं सतर्क करावे व आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी, कारण की पाऊस पडल्याच्या नंतर परत एकदा धुई येणार आहे। तर धुईमुळे आपल्या पिकाचं कोणतं नुकसान होईल त्याची आपण काळजी घ्यावी। राज्यात उद्या रविवार 14 नोव्हेंबर पासून दररोज भाग बदलत सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस पडत राहणार आहे। तरी सर्वांनी राज्यामध्ये 8 दिवस पावसाचे वातावरण राहणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना आपण आपल्या पिकांची व्यवस्थित काळजी घ्यावी। व तसेच राज्यात 14 ते 22 नोव्हेंबर दरम्यान हवामान ढगाळ राहणार आहे आणि थंडी देखील कमी होणार आहे। 23 तारखेनंतर राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपली पिकांची काळजी घ्यावी। हा पडणारा पाऊस सर्वदूर पडणार नाही, फक्त भाग बदलत पडत राहणार आहे। एका गावात पडेल तर दुसऱ्या गावात पाऊस पडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच युट्यूब माध्यमातून आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकसारखा मेसेज दिला जाईल। धन्यवाद।